तर सगळा प्रवास आणि आता घरी आलेला आहात, काय सांगाल, मोठ्या संख्येने शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही? मोठ्या संख्येने शिवसैनिक माझ्या पाठीशी उभे राहिले नाही, शिवसेनेच्या पाठी उभे राहिले, कारण मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे, मुंबईचा माजी महापौर, शिवसेनेचा उपनेता, त्यामुळे हे सगळे शिवसैनिक पहिल्यापासूनच आहे. एखाद्या शिवसैनिकावरती काही असं झालं तर आमचे सैनिक सगळे एकत्रच येतात, प्रत्येक वेळी असतात. मला वाटतं मी आता एकटा आतमध्ये होतो, पण हजारो शिवसैनिक कोर्टाच्या बाहेर उभे होते. ही सगळी बाळासाहेबांची किमय आहे, बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक आहेत. आम्ही काय, आम्ही गद्दारी करणारे नाही आहोत, आम्ही गद्दारीमधली आमची अवलाद नाही आहे, बाळासाहेबांबरोबर निष्ठेने राहणारे आम्ही शिवसैनिक आहोत. बरं, ह्या सगळ्या घटनेकडे कसं पाहत आहे? घरात तुम्ही जॉगिंगला बाहेर जाणं, तिथून तुम्हाला घेऊन जाणं, सगळ्या घटनेकडे. ॲक्च्युली पोलिसांची अटक ही खरं म्हणजे चुकीची आहे. खरं म्हणजे 49 नोटीस त्यांनी द्यायला पाहिजे होता, समन्स त्यांनी मला बजावायला पाहिजे होता. मी काय क्रिमिनल काय गुन्हा केला नव्हता. एका सभेमध्ये एक फक्त वक्तव्य केलं होतं, ते सुद्धा खरं म्हणजे वक्तव्य परवा संजय राऊत साहेबांनी सांगितलं की द सेन्सॉर जर असेल तर धर्मवीर आनंद दिघेच पिक्चरमध्ये पण तो शब्द आहे, तो काढून तो का नाही काढून टाकला. आणि तसं काय मी त्यांना काय वावगी शिवी दिली नाही, वावगी अशी काय शिवी दिली नाही की घाणेरडी शिवी दिली नाही आहे, पण मी त्या पिक्चरचा संदर्भ घेऊनच सांगितलं. बाकी तसं काही विशेष मी काय बोललो नाही आहे, पण त्याचा उहापोह केला गेला आणि मला माहीत जाणून बुजून मला त्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही गेल्यानंतर जिथे तुमच्या समर्थनार्थ भांडूपमध्ये जी शिवसैनिक आले ते त्या 40-50 शिवसैनिकांना गुन्हे दाखवून आले? नाही नाही, कसं आता तेच आहे ना, कसं हॅरेस करायचं शिवसैनिकांना. सत्तेचा माज आहे ना, सत्ता आहे, सत्तेपुढे काय आपण करू शकत नाही, हे सगळं सत्तेचंच आहे. परंतु हे कसं आहे, चक्र आहे, आज तुमची सत्ता आहे उद्या आमची सत्ता येईल, हे सत्तेचं चक्र आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या माणसांनी किती त्याला कसं वागायचं किंवा कार्यकर्त्यांशी विरोधाच्या कार्यकर्त्यांनी कसं वागायचं हे ठरवायला पाहिजे. खरं म्हणजे काही कायमस्वरूपी सत्ता तुमच्याकडे कोणाकडे नाही आहे की आमच्याकडे कायमस्वरूपी सत्ता नसेल. 71 वय, त्यात विविध आजार तुम्हाला आहेत असं कोर्टामध्ये सांगण्यात आलं. 3 दिवस या कोठडीमध्ये गेले, कसं पाहता याच्याकडे? नाही, तसं आज माझं 71 वय जरी असलं ना तर शिवसेना प्रमुखांचे विचार आणि शिवसैनिकांनी एक वेगळं रक्त आमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे, त्यामुळे आम्ही वयाचं काही लक्ष ठेवत नाही, आमचं वय किती आहे. आज माझी गाडी तोडली, कोण नसताना तोडली, मी असताना तोडली असती ना तर दोघांना तरी मी खाली लोळवलं असतं, सोडलं नसतं मी. त्यामुळे आमच्या शिवसैनिक म्हणून आमची ताकद जी आहे ना ती अजून बाळासाहेबांनी दिलेले विचार आमच्यामध्ये आहेत. त्यामुळे असं कोणी म्हणू नये की माझं आता वय, ठीक आहे, आजार वयानुसार आजार सुरू होणारच. आम्ही काही त्यांचे श्रीमंतांची मुलं नाही, आयुष्यामधलं खडतर प्रवास करून आईवडिलांनी दुसऱ्याकडे काम करून शेतामध्ये काम करून वाढवलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि मुंबईला आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा स्पर्श झाला आणि मुंबई आल्यानंतर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक बनलो. आणि आयुष्यामधले माझे पक्षासाठी भरपूर दिवस आतमध्ये असे गेलेले आहेत. आजचा दिवस मला 3 दिवस काय मला नाही आहे, पण जवळजवळ नाही म्हटलं ना तरी 12-13 महिने हे आमच्या आयुष्यामधले पक्ष संघटनेसाठी जेलमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला हे काय मोठं नाही, पण ते वय वेगळं होतं, आता हे वय वेगळं आहे, हा एवढाच फरक आहे. गाडी फोडण्यात आली होती, तुम्ही ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी आरोपींना अटक नाही तुमच्या इमारती. नाही, आता कसं आहे, सांगितलं ना, सत्ता आहे ना, सत्ता आहे, सत्ता असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होतातच. आणि आता मी जेलमध्ये होतो, जेलमध्ये सुद्धा मला समजलं ही गाडी तोडण्याच्या आधी कोणाला भेटले, कोणाकडे गेले होते, कुठे बसले होते, कुठे सगळा विचारविनिमय झाला. आता या गोष्टी नंतर निघतील ना, कारण काय सत्य कधी लपत नाही हो, सत्य सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. त्यामुळे सत्य असं आणि असं गांडोगिरी करून करण्यापेक्षा ना आमने सामने या ना, गांडोगिरी करून काय करायचं आहे. मी पण 10 गाड्या तोडेन कोणाच्या पण, आम्ही पण तोडल्या असते गाड्या कोणाच्या पण, पण हे असं हे काम करणं म्हणजे खरं म्हणजे हा कार्यकर्ता होऊ शकत नाही. ही भ्याडवृत्ती त्यांच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये भ्याडवृत्ती नाही, पण आम्ही असली कामं करणार नाही. गाडी तोडण्यापेक्षा विचाराने लढा ना, तुमचे विचार आमचे विचार यासमोर विचारांचं आदान प्रदान करू ना आणि लढाई करू आपण. आणि त्यामुळे हे असे गाड्या बिड्या तोडणं हे गांडोगिरीची अवलाद आहे, हे आम्ही मानत नाही आणि आम्ही असली कृत्य करणार नाही आणि आतापर्यंत कधी केली नाही. 3 दिवस तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये होता, कुटुंब म्हणून हा 3 दिवस खूप कठीण काळ होता तुमच्या कुटुंबासाठी? नाही, आमच्या कुटुंबाला तसं माहिती आहे, तसं काय कुटुंबाला ही काय नवीन वेळ नाही आहे.
नवीन वेळ नाही आहे, कुटुंबाला तसं काही विशेष वाटणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कुटुंबाने, माझ्या सगळ्या मुलांनी, माझ्या भाच्यांनी, माझ्या सगळ्या शिवसैनिकांनीसुद्धा हे बघितलेलं आहे, त्यामुळे तसं काही मोठंसं काही नाही. पण साहजिकच वाटणार, वय माझं वाढतं वय आहे, घोळ्या वगैरे आहेत, याबरोबर होतात की नाही, देतात की नाही. पण एक तुम्हाला सांगतो ना, की शिवसेना प्रमुखांनी एवढं पेरून ठेवलेलं आहे, जिथे जावं तिथे शिवसेना प्रमुखांनी घडवलेले शिवसैनिक हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे सदैव उभे राहतात. आणि मी जेलमध्ये गेल्यानंतर, मी जेलमध्ये जायच्या आधीच माझी चांगली व्यवस्था, तिथे मला काय हवं काय नको, त्यानंतर तिथून येणारे शिवसैनिक, जय महाराष्ट्र करणारे शिवसैनिक, तिथला स्टाफ असो, कॉन्स्टेबल असो, त्या लोकांनी सगळ्यांनी शिवसेनेच्या विचाराधीन राहून आम्हाला चिकार मदत केली. त्यामुळे असं वाटलं नाही, म्हणजे शेवट कसं आहे, जेल हा जेलच आहे, आणि सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. पक्षप्रमुखांचा काही फोन आलेला होता? आला ना दोनदा. पक्षप्रमुख तर आमचे करणारच, ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, ते तर करणारच. दोन वेळा माझ्याशी बोलले, मी आहे, तू काय घाबरू नको, आम्ही आहोत सगळे. ते म्हटलं, काय साहेब घाबरणार कशाला, तुम्हीच घडवलेला शिवसेना प्रमुख, घडवलेला शिवसैनिक आहे. उद्या मातोश्रीला हां जाणार मातोश्री ठरले. आता बघू, आता उद्या समजेल. ठीक, ओके.